अरे दादू, अरे दादू तू असं काय बसलायस? कॉंग्रॅट्स 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 कॉंग्रॅट्स. मी तुला बोललो होतो ना, हा अवॉर्ड तुलाच मिळणार बघ. अरे शेवटी भाऊ कोणाचा आहे? हो का, अशी उलटी गंगा आहे तर. नाही नाही तसं नाही, पण आता तर तू घरी सगळ्यांना सांगितलं असेल ना, आणि घरी तर सगळे खूप खुश असतील ना, अशी फुल बँजो पार्टी वगैरे. आणि वहिनी, अरे वहिनी काय म्हणते? तिने तर तुझ्यासाठी असं काहीही घडलेलं नाही. खर तरी गोष्ट मला स्वतःहून सांगायची होती, पण माझ्या आधीच त्या आशाने सांगितली. हो ना, मग तर बेस्ट आहे. अरे मी तर तुला सांगतो, वहिनी आता तुझ्यासाठी नक्की काही मोठं प्लॅन करत असेल बघ. मला नाही माहित आणि मला काही फरकही पडत नाही. काय झालं दादूचला? हा असा का बोलतोय? काय रे, काय झालं असा अचानक तुझा मूड असा का झाला? काय नाही यार, आधीच मुक्ताकडे बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा कमी वेळ असतो, त्यात हे आरती आणि लकीचं प्रकरण. माहित नाही त्यांच्याकडे सेलिब्रेशनसाठी सुद्धा वेळ असेल की नाही. बरेच दिवस झाले आम्ही दोघांनी एकत्र वेळ सुद्धा घालवला नाही. जो काही वेळ असतो तो त्या आशेसोबत घालवतात. दादू सरे, नाही रे असं काही नसणार आहे बघ. मी तुला सांगतोय, वहिनीने ना नक्की तुझ्यासाठी काहीतरी मोठं प्लॅन केलं असेल. काय मी तिला तुला सरप्राईज द्यायचं असेल? हा अरे म्हणून ती तुझ्याशी असं वागत असणार बघ. आणि मग तुला जेव्हा कळेल ना हे, तेव्हा तूच मला म्हणशील, अरे मिहिर तुझ्या वहिनीने काय सरप्राईज दिलं यार मला. हा चिअर अप. आशू बिझीएस का रे? गुड, मग आत्ताच्या आता मला भेट. अरे काही नाही, मला सागरना गिफ्ट द्यायचंय, म्हणजे सरप्राईज द्यायचंय. आता त्यांची एवढी मोठी अचीवमेंट आहे की मी विचार केला काहीतरी सोन्याचं देते. परफेक्ट, मग आपण शोरूमला डिरेक्टली भेटूया. अरे मी आता निघाले सुद्धा, ये ये. सरप्राईज काय? सरप्राईज तर आता मी दे सागरला. तुझ्या आणि आशूच्या मागे मागे पाठवते, म्हणजे आधी तो सरप्राईज होईल आणि मग शॉक. काय आहे, कशाला फोन केलास? हे असं काय बोलतोस तू माझ्याशी? तुझ्या ना काळजी पोटी फोन केलाय मी तुला. हे बघ, या आधी सुद्धा सावध केलं होतं मी तुला, हिस्ट्री रिपीट होतीये. पण तुझा ना विश्वासच नाहीये माझ्यावर. तुझ्या डोळ्यांनी बघ, म्हणजे तुला पटेल. ए ए, काय बडबडतेस? ऐक ना, पूर्वी तुला आठवतंय मी तुला म्हणायचे, माझं ना जरा बाहेर काम आहे, आणि असं सांगून मी हर्ष बरोबर शॉपिंगला जायचे. आठवतंय का? एक्झॅक्टली मुक्ता आता तिच्या फ्रेंड बरोबर तशीच गेली त्याला गिफ्ट घ्यायला. अरे मी स्वतः ऐकलं म्हणून सांगतेय तुला. हे बघ, तुझा ना माझ्यावर विश्वासच नाही. असो, मी तुला तिथला पत्ता देते, तू तिथे ये स्वतःच्या डोळ्यांनी बघ, म्हणजे तुझा विश्वास बस. ओके बाय. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मला ऍक्च्युली माझ्या मिस्टरांसाठी एखादं छानसं ब्रेसलेट घ्यायचं आहे. आणि ऐका ना, तुम्हाला आणखी काही गिफ्ट देण्यासारखं छान वाटलं तर तुम्ही तेही दाखवाल का? हो नक्की. वाह, किती सुंदर आहे ना. आणि मला ड्रिंक्सचे पण ऑप्शन दाखवाल का? ओके. या नको, थोडं नाजूक डिझाईन असेल तर. किती सुंदर आहे बघ ना.
आणि ते तो पाचवा ट्रे आहे ना, तो तो चेन्सचा पाचवा ट्रे तो पण दाखवता का? ते पण काढता? काय हो मॅडम, इतकं पुन्हा गाडगिळ अँड सन्स, पुन्हा गाडगिळ अँड सन्स केलं, आवडलं का एखादं तरी? एखादं? अरे मला सगळंच आवडतंय, सगळे डिझाईन एवढे मस्त आहेत की मी कन्फ्युजच होते. ही अंगठी बघ ना किती सुंदर आहे, चेनचे डिझाईन पण बघ ना किती मस्त. ओके, मी ब्रेसलेट घ्यायला आलेले आहे आणि मी पूर्ण फोकस्ड असणार आहे. आता आपण ब्रेसलेट बघूया. येस बेटर. हे बघ, हे कसं वाटत? सुंदर आहे ना डिझाईन? हा काय फालतूपण आहे. अरे किती वेळ, हा किती वेळ, मला वाटलं तर यांचं शॉपिंग झाल्यावरतीच येतोयस की काय? म्हणजे खरंच इथे मुक्ता इथे या दुकानात आहेत? बघ तुझ्याच डोळ्यांनी बघ. आता तरी विश्वास बसला का? बघ मुक्ता आणि आशू एकत्र शॉपिंगला आले. बापरे हे सगळं केवढं कन्फ्युजिंग आहे. प्रत्येक दागिना इतका सुंदर कसा असू शकतो? म्हणजे कागदसाठी दागिना बघताना मी माझ्यासाठीच दागिने शॉर्टलिस्ट करायला लागली. बघते मी ब्रेसलेट पण बघते. ओ तुला कशासाठी घेऊन आले मी इथे? तुझा चॉईस जरा बरा आहे म्हणून ना, हेल्प कर ना मला. कमाल झाली मॅडम, मी तिन्ही केव्हाची शॉर्टलिस्ट करून ठेवली. हे बघ हे गोल्ड, हे सिल्वर आणि प्लॅटिनम. या तिन्ही पैकी जर तुला काही शॉर्टलिस्ट करता येत नसेल तर आपण तिन्ही घेऊ. नाही नाही मी बोला नको, एकच घ्यायचंय मला, म्हणजे आवडलंय सगळंच आहे मला, पण मला घेता येणार आहे का? कन्फ्युजन तर होणार ना. एक काम करू का, मी मी तुझ्या हातावर लावून बघू का, म्हणजे मला अंदाज आहे. शॉर छान दिसतंय रे. काय ना हे एक्सप्रेशन, हा आनंद मी आधी पण बघितलाय. कारण एकेकाळी मी पण या जागी होते ना, त्यामुळे सांगते. काहीतरी जळत असल्याशिवाय धूर येत नाही. तू असताना हिच्या चेहऱ्यावर एवढा आनंद कधीच बघितला नव्हता रे मी. बघ ना काय हसताय, काय टाळ्या मारतायत, काय लाजताय. ही एवढी खुश तुझ्या बरोबर का बरं नसते? हा मी पण काय ना तुझ्या बरोबर कुठलीच बाई कधीच खुश नाही राहू शकत. बिझनेस मधला एवढा मोठा अवॉर्ड मिळतोय माझ्या नवऱ्याला, प्लॅटिनमच द्यायला हवं ना. आणि माझा नवरा आहे पण प्लॅटिनम सारखाच. हे बघा ना, हे तुम्ही वजन करून बघा आणि सांगा. वर पा. मी ना इथे आता सागरनाच घेऊन येते. शॉर्टलिस्ट केलेला एखादा नेकलेस दिवाळी ऑफर मध्ये घे. थँक्यू पुन्हा गाडगे आणि सन. वाव किती छान आणि सिम्पल डिझाईन मिळालं ना, अगदी मनासारखं. अजून काय हवं? हे बिल, तुमचे सिग्नेचर लागेल.
थँक्यू थँक्यू. अरे ऐक मुक्ता, चल आय टेक युअर लीव, यू कॅरी ऑन. व्हॉट, म्हणजे ग्राउंड फ्लोअरला आलायस, तुला फर्स्ट फ्लोअरला यायला प्रॉब्लेम आहे? तसं नाही आहे, बस काहीतरी काम आहे. सो काय काम आहे? चल ना वरती कॉफी पिऊया. इतकं छान गिफ्ट घेतलंय, आपण कॉफी पिऊन सेलिब्रेट करूया. तुला माहितीये मला तर आत्ताच दिवाळी सुरू झाली असं वाटतंय. हो ना, अजून पण शाळेतली लहान मुलगीच राहिली आहे मनाने. खुश आहेस ना? ऑफकोर्स खुश आहे. आपण जे माणसावर प्रेम करतोय त्याच्याबद्दलच्या आपल्या भावना आपल्याला एका अशा वस्तू मधून व्यक्त करता येत असतील तर कसलं भारी ना. आणि ही करेक्ट वस्तू शोधून दिल्याबद्दल थँक. अरे थँक्यू काय त्यात. ओके, यू आर वेलकम. एक विचारू? येस. सागरला सांगशीलस ना तू मी तुझ्यासोबत आलो होतो? अर्थात आय थिंक नको सांगू. का? हे ब्रेसलेट मी सिलेक्ट केलंय हे ऐकून राग येईल त्याला. चल चल, असं नाही येत रे सागर. आणि मुळात त्यांच्यासाठी ब्रेसलेट घेतलंय ना, ते का चिडतील? आय नो व्हॉट युअर सेईंग. मी कसं सांगू तुला, बस मला वाटलं की राग येईल त्याला. यु नो, असं पण तो माझ्यावर उखडलेला असतो. आल्या दिवसापासून नोटीस करतोय मी. आशू, अरे असं नाही येत ते. हा म्हणजे ते थोडे सुरुवातीला भेटल्यावर खडूस आहेत असं वाटू शकतं एखाद्याला, पण मनाने खूप प्रेम आहे खरंच. आणि तू बघ, हे ब्रेसलेट मी त्यांना दिलं ना तर त्यांचा राग किंवा आता सध्याच्या काळात जे काही त्यांचं टेन्शन आहे ना ते सगळं गळून पडेल. आणि ह्या ब्रेसलेट पेक्षा जास्त ब्राईट होईल त्यांचा चेहरा.